एप्लिकेशन से महापौर कल्याणी पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. कल्याणातील सागर परदेशी या तरुणाने न्यूज मॅक्स मल्टीमीडिया प्रायव्हेट लिमिटेड या आपल्या कंपनीच्या सहाय्याने अवघ्या 7 दिवसात हे एप्लिकेशन तयार केले आहे. या ऍपमुळे नागरिकांना एका क्लिकवर आपली तक्रार महापालिकेकडे नोंदवता येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाचा हा एक भाग आहे. महापालिकेची वेबसाईट विकसित करीत असताना हे काम करणाऱ्या सागर परदेशी याच्याशी आयुक्त रामनाथ सोनावणे यांनी चर्चा करताना ही अभिनव कल्पना सुचली व अवघ्या 8 दिवसात ती प्रत्यक्षात आणली. या ऍपद्वारे शहरातील कोणत्याही भागात साचलेल्या कचऱ्याचा फोटो काढून तो महापालिकेतील अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवता येणार आहे. तर दुसऱ्या ऍपद्वारा पालिका अधिकाऱ्यांनी यावर कोणतीही कारवाई केली हे नागरिकांना समजणार आहे. सर्वसामान्य नागरिक मोबाईलवर प्ले स्टोअर मधून क्लीन केडीएमसी हे ऍप्लिकेशन डाऊनलोड करू शकतात. नागरिकांनी तक्रार ऍप्लिकेशनवर लोड केल्यावर एकाच वेळी ही तक्रार पालिका आयुक्त, न्यूज मॅक्स एजन्सी आणि कचरा विभागात काम करणाऱ्या 40 अधिकाऱ्यांना फोटोसह माहिती मिळणार आहे. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. कल्याण डोंबिवली महापालिका की ओर से आज जो ऐप्स यहाँ पे नागरिकों के लिए जारी हो जा रहा है, उसमें हम लोग जहाँ पे कचरा डालते थे, लोग रास्ते पे डालते थे, आजू बाजू के एरिया में डालते थे, तो आरोग्य खाते में हम लोग भेजते थे हमेशा मैसेज कि आप कचरा उठाओ, कचरा उठाओ. फिर लोगों का कहना था कि दो दो तीन तीन दिन यहाँ पे कचरा उठाया जाता नहीं है. तो ऐप्स का अपने को ऐसा फ़ायदा होने वाला है कि तुरंत 24 घंटों में ये कचरा यहाँ से उठाया जाएगा. और लोगों को कचरा उठाने के बाद भी आरोग्य जो खाता है हमारा कल्याण डोंबिवली महापालिका का या प्रभाग क्षेत्र कार्यालय, वो लोगों ने उसको सेंड करना है कि यहाँ पर का कचरा हम लोग उठाया. और वो फोटो भी रिटर्न जिसने उसका तकरार किया है, वो तकरार करने वाले आदमी को यहाँ पर का कचरा पूरा निकाल के हम लोगों ने क्लीन करके रखा है. यही है ऐप्स का आज का हम लोगों का जो मोदी साहब ने स्वच्छ भारत अभियान पूरे भारत में चलाया है. तो हम लोगों ने ये ऐप्स आज जारी किया है क्लीन केडीएमसी. तो इसका फ़ायदा कल्याण डोंबिवली म्यूनसिपल कॉरपोरेशन के सभी नागरिकों को होएगा.